नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे रोज काही ना काही अफवा पसरणे सुरू आहे. त्यात एका डिजिटल मीडियाने एका बातमीत हा दावा केला आहे की सध्याचा घोषित लॉकडाऊनचा कालावधी आणखी एक आठवडा वाढवला जाऊ शकतो. या बातमीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित पोर्टलने एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट म्हणून मोदी गव्हर्नमेंट कुल्ड एक्सटेंड कोरोना व्हायरस लॉकडाऊन बाय अ वीक या शीर्षकाने प्रकाशित केलेल्या बातमीत लॉकडाऊन आणखी आठवडाभरासाठी वाढवला जाऊ शकतो, कारण दिल्लीत पळून जाणाऱ्या लोकांनी कोरोना संसर्ग आणखी वाढवला आहे असे म्हटले होते. या बातमीत अनेक अफवांचा हवाला देण्यात आला आहे, पण सोर्सचे नाव मात्र कुठेही दिलेले नाही. रिपोर्टमध्ये म्हटले की या सोर्सच्या अधिकाऱ्यांपैकी एक कोरोना व्हायरस टास्क फोर्सचा सदस्य आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की अन्य दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की कोरोना व्हायरस रोखण्यासाठी कमीत कमी आणखी 2 महिने लॉकडाऊन करावे लागेल. मात्र या बातमीमध्ये करण्यात आलेले दावे चूक आहेत. प्रसार भारती न्यूज सेवेचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्याशी संपर्क साधून हे ट्विट केले आहे. देशात लॉकडाऊन वाढवण्याची सध्या कोणतीही योजना नाही. PBNS ने आपल्या अधिकृत हँडलवरून ट्विट केले. फेक न्यूज अलर्ट या आर्टिकलवरून PBNS ने कॅबिनेट सचिव यांच्याशी संपर्क साधला. कॅबिनेट सचिव यांनी स्पष्ट केले की लॉकडाऊन वाढवण्याची आता कोणतीही योजना नाही.